एकदा मनापासून स्वागत आहे. तर मी आज पुन्हा एकदा नवीन रेसिपी बनवणार आहे, व्हाईट पास्ता सॉस. ही रेसिपी लहान मुलांना खूप आवडते आणि मोठ्यांनाही आवडते, तर मला आशा आहे तुम्हालाही आवडेल. तर चला मी तुमच्यासोबत शेअर करते, चला आपण बघूया. पाणी बॉईल करायला ठेवलेलं आहे. मी 2 कप पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आणि थोडं तेल टाकायचं. आणि तेल हे कमी प्रमाणात टाकायचं, नाही तर त्याला बरोबर कोटिंग होत नाही. मी 1 कप पास्ता घेतलेला आहे, तो बॉईल झालेल्या पाण्यात टाकायचा आणि चांगला बॉईल होऊ द्यायचा. पास्त्याला हा जास्त वेळ लागतो, 10-15 मिनिट लागतात. थोडा पेशंट ठेवायचा. आता मी चेक करून बघते झालेला आहे पास्ता. आपल्याला 80% शिजवायचा आहे, तो पूर्ण शिजवायचा. आता तुटतो तर आहे, पण थोडा कडकच आहे तो अजून. अजून थोडा मी 5 मिनिट ठेवणार आहे, 5 मिनिट होऊ देते, नंतर बघूया. बॉईल झालेला आहे माझा पास्ता चांगला. आता आपण तो या चाळणीमध्ये गाळून घेऊया आणि त्यात थंड पाणी टाकूया, जेणेकरून तो एकमेकांना चिपकणार नाही. थंड पाणी टाकायचं आहे. मोकळा करून घ्यायचा हाताने. थोडा कढईमध्ये मी थोडं तेल घेतलेलं आहे, तेल थोडं होऊ द्या गरम. त्यामध्ये मी कांदा टाकलेला आहे, कांदा थोडा होऊ द्यायचा आहे. जास्तही नसता शिजवायच्या भाज्या ह्या, थोडा होऊ द्यायचा कांदा. कांदा परतायचा आहे. मग त्यात शिमला मिरची टाकायची आहे. शिमला मिरची होऊ द्यायची थोडी. थोडा शिमला मिरचीला थोडा वेळ लागतो. त्यात टोमॅटो टाकायचे आहे. कढई घेतली 1, त्यामध्ये थोडं 2 चम्मच बटर टाकायचं आहे. बटर आणि मैद्याचा रेशो 1 ठेवायचा आहे. सॉरी, माझा कॅमेरा ऑफ झाल्यामुळे मी मैद्याचा व्हिडिओ बनवू नाही शकली. यात मी मैदा टाकला आहे 2 चम्मच. तो चांगला होऊ द्यायचा आहे, भाजायचा आहे. थोडा रंग बदलेपर्यंत, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत थोडा भाजायचा आहे त्याला बटरमध्ये. आणि बटर आणि मैद्याचा रेशो कधीही सेमच ठेवायचा आहे. जेवढं बटर घेतलं तेवढाच मैदाही घ्यायचा आहे. तो चांगला होऊ द्यायचा आहे. गोल्डन ब्राऊन झाला की झाला समजायचं मैदा आपला. त्यामध्ये थोडं दूध टाकायचं आहे, थोडं दूध टाकायचं आहे. मी इथे पूर्ण 2 कप दूध टाकलेलं आहे आणि चांगलं ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे त्यामध्ये गाठी तयार नाही होणार. असं सारखं ढवळत राहायचं आहे आणि थोडं दूध टाकायचं आहे. सारखं हलवत राहायचं आहे. अजून मी थोडं दूध टाकत आहे. मी टोटल 2 कप दूध टाकलेलं आहे पूर्ण. मैदा ऑब्झर्व करतो लवकर दूध, म्हणून थोडं टाकायचं असतं, जेणेकरून आपल्याला प्रमाण कळेल. हे बघा, असं तयार झालेलं आहे बॅटर. मी बॅटर आपलं पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे असं बघायचं चेक करून. त्यामध्ये ब्लॅक पेपर पावडर टाकलेली आहे मी, रेड चिली फ्लेक्स आणि पास्ता हर्बल मिक्स टाकलेलं आहे. पास्ता हर्बल मिक्स टाकलेलं मी आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. थोडं मीठ टाकायचं, हे मिक्स करून घ्यायचं चांगलं. आणि आपण तयार केलेल्या भाज्या टाकायच्या आहे आता. त्यात सर्व भाज्या टाकून द्यायच्या यात. मी आता बॉईल केलेला पास्ता टाकायचा आणि सर्व मिक्स करायचं. एक खायला पण खूप छान लागतो, हा टेस्टी लागतो.
लहान मुलांना मोठ्यांना पण खूप आवडतो हा व्हाईट सॉस पास्ता. दिसायला पण छान दिसतोय. थोडा 2 मिनिट होऊ द्यायचा. आपला पास्ता खायसाठी रेडी आहे. थोडा रेड चिली फ्लेक्स टाकते मी वरतून आणि ब्लॅक पेपर पावडर. चांगला हलवून घ्यायचा आहे. तर रेडी झाला आहे खायसाठी. मी सर्व करते प्लेटमध्ये. बघा किती छान दिसतोय. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.